नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा बेस्ट किचनमध्ये तर दिवाळी स्पेशल आज आपण बनवतोय कुरकुरीत पोह्याची चकली तर झटपट ही चकलीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर इथे मी पोहे घेतलेले आहेत एक मोठी वाटी भरून आणि त्याच्या निम्मे इथे डाळे घेतलेले आहेत जे डाळवं असतं ते इथे आपल्याला घ्यायचं आहे पोहे आणि डाळव्यापासून आज आपण खमंग आणि झटपट आणि कुरकुरीत अशी ही चकलीची रेसिपी बनणार आहे तर आता आपण हे पोहे आणि डाळवं भाजून घेणार आहोत तर इकडे कढई गरम झालेली आहे तर पोहे घालूया तर पोहे थोडा वेळ आपण परतवून घेऊया म्हणजे भाजून घेऊया थोडा वेळ भाजल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत डाळवे तर डाळवे पहिलेच भाजके असतात त्यामुळं खूप काही वेळ लागत नाही म्हणून पोह्यासोबत हे डाळवे आपण भाजून घेणार आहोत जेणेकरून हे सर्व सारखं भाजता येईल डाळवं आणि पोहे चांगले खमंग आणि कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हे हलवत राहायचं आहे मिक्स करत नाहीतर ते खाली करपवू शकतं तर दोन ते तीन मिनिटामध्ये आपले हे पोहे आणि डाळवे भाजून झालेले आहेत तर काढून घेऊया आता आपण एका ताटामध्ये तर थंड झाल्यानंतरच आपण याची पावडर बनवणार आहोत म्हणजे पीठ बनवून घेणार आहोत पोहे आणि डाळव्याची तर आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवलेलं होतं थंड झालेलं आहेत कुरकुरीत असे हे पोहे झालेले आहेत तर पोह्याची चकली बनवताना पोहे पहिल्यांदा भाजून घेणं महत्त्वाचं आहे तेव्हाच आपली ही पावडर बनेल तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी पावडर बारीक केलेली आहे तर आता आपण ही चाळून घेऊया पोहे आणि डाळव्याची पावडर तर चाळून घेणं महत्त्वाचं आहे कारण की त्यामध्ये कण राहिलेले असतात पोहे आणि डाळव्याचे म्हणून इथे चाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पोहे आणि डाळवे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर बघू शकता चाळल्यानंतर पीठ एकदम बारीक पिठासारखे बनलेले आहे तर ही पोहेची चकली अतिशय सोपी आहे आणि पटकन बनली जाते खूप काही वेळ लागत नाही आणि कुरकुरीत होते नंतर इथे आपण घालणार आहोत तांदळाचे पीठ तर एक वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेही आता आपण चाळणीने चाळून घेऊया तर तांदळाचे पीठ आपण एक वाटी घेतल्यानंतर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तर तांदळाच्या पीठामुळे चकली कुरकुरीत होते म्हणून इथे बाइंडिंगसाठी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे नंतर इथे आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घातलेली आहे दीड चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे जास्त घालू नका थोडासा हिंग चिमूटभर घातलेला आहे नंतर इथे जिरेपूड घातलेली आहे अर्धा चमचा नंतर इथे एक चमचा घातलेला आहे धना पावडर आणि थोडासा ओवा हातावरती चुरून घालूया तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर कोरडे जिन्नस आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहे शेवटी मी घालत आहे इथे तेळ तर पांढरे तीळ आपल्याला दोन चमचे घालायचे आहेत तर हे सर्व घालून झाल्यानंतर आपण इथे कडकडीत कर तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे मी दोन ते तीन चमचे कडकडीत कर तेलाचं मोहन घातलेलं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया हे होते, होते। हे तर हे तेलाचं कडकडीत मोहन घातल्यामुळे चकली तेलामध्ये विरगळत नाही मऊ पडत नाही आणि तेल पित नाही आणि खुसखुशीत होते कुरकुरीत होते आता हे आपण सर्व तेल चोळून घेऊ या पिठाला तर अशा पद्धतीने जर तुम्ही मिक्स केलं तर सर्व पिठांना तेल लागते तर इथे आपलं मुटका बनत आहे पीठ तयार झालेलं आहे तर इथे मी आता कोमट पाणी घेतलेलं आहे तर फार काही इथे गरज नाही आपल्याला कडकडीत गरम करायची पाणी तर कोमट पाण्यानेच आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर पोहे जास्त पाणी शोषून घेतात त्यामुळे इथे आपल्याला पाणी भरपूर लागणार आहे पहिल्यांदा मी एक ग्लास घेतलेला आहे कोमट करून पाण्याचा तर तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता म्हणजे पोह्यांना किती लागेल तेवढं तुम्ही इथे पाणी वापरायचं आहे तर एक ग्लास भरून मला इथे पाणी लागलेलं आहे ला तर आता आपण बघूया किती पाणी लागणार आहे तर पहिल्यांदा आपण असं एक जीव करून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे तर पूर्णपणे पाणी मला इथं एक ते दीड ग्लास पाणी लागलेलं आहे कोमट तर नंतर थोडंसं तेल लावून एकसारखा गोळा करून घेऊया तर इथे आपल्याला जास्त वेळ काही पीठ भिजवण्याची गरज नाही पटकन आपण ही चकली बनवणार आहोत तर आता वरती आपण झाकून ठेवूया एक मिनिट फक्त तेल तिकडे गरम होते तोपर्यंत आपण पीठ झाकून ठेवलेलं होतं तर बघू शकता पीठ छान मऊसूत भिजलेलं आहे जर तुम्हाला इथे जास्त कोरडं हो लागत असेल पीठ तर पुन्हा एकदा तुम्ही कोमट पाण्याचा हात घेऊन हे पीठ एकसारखं मळून घेऊ शकता चकलीच्या सोहरामध्ये मी हे पीठ घातलेलं आहे तर आता आपण चकली पाडून घेऊया तर चकली पाडताना बिलकुल तुटत नाही तुम्ही बघू शकता कारण की आपलं हे परफेक्ट प्रमाण आहे सर्व साहित्याचं आणि मळलेलं पण चांगलं आहे आणि कोमट पाणी घालून हे मळलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे आपली पहिली चकली पाडून झालेली आहे आता आपण दुसरीही चकली पाडून घेऊया तर इथे दोन चकल्या आपल्या पाडून झालेल्या आहेत तर मस्त अशा काटेरी दिसत आहेत पीठ तर चांगलं मळलं तर थोडंसं घट्ट म्हणायचं आहे जास्त लूज म्हणजे पातळ मळू नका नाही तर चकलींना असे काटे येणार नाहीत तर बघू शकता मस्त अशा काटेरी आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत तर आता तिकडे तेलही गरम झालेलं आहे तर गरम तेलामध्ये आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर महत्त्वाची टीप इथे म्हणजे आपण जेव्हा चकली सोडताना तेलामध्ये तेल गरम पाहिजे तेल जर गरम नसेल तर चकली आपली विरघळू शकते तेलकट होऊ शकते आणि त्या सुटू शकतात चकल्या तेलामध्ये तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर जास्त गरम तेल झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि खमंग आणि कुरकुरीत अशा ह्या गोल्डन कलर येईपर्यंत चकल्यात तळून घ्यायच्या आहेत जास्त पण गोल्डन कलर करू नका थोडासा आला की चकल्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे सर्व चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत मस्त अशा खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत -कु तर तुम्ही बघू शकता कुठेही चकली तुटलेली नाही किंवा तेलामध्ये विरघळलेली नाही मस्त अशा काटेरी चकल्या आलेल्या आहेत पीठ छान म्हणले की चकलीला काटे छान येतात तर एक तोडून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता मस्त अशा सहजपणे तुटत आहेत अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत तर दुसरीही चकली मी तुम्हाला तोडून टाकवते तर सहज हलक्या हाताने ही चकली तुटते किती पोकळ आतून झालेली आहे तुम्ही बघू शकता तर मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत या मी पोह्यांच्या चकल्या बनवलेल्या आहेत आणि मेहनत खूप लागत नाही खूप काही वेळ लागत नाही आणि पटकन ही चकली झटपट बनते तर अशा पद्धतीने तुम्हीही येत्या दिवाळीला मस्त अशी पोहे आणि डाळवे वापरून खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद